नमस्कार। माझा ही साखर कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीत आहे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। मात्र हे विधान करतानाच आजारी आणि आर्थिक नुकसानीत असलेल्या साखर कारखान्यांबाबत पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारला उपायही सुचवलेला आहे। पंकजा मुंडे या दिल्लीत आहेत आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधलाय। राज्यामध्ये साखरेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, सहकार अडचणीत आहे राज्यामध्ये, कारण बऱ्याच कारखान्यांना दुष्काळामुळे फटका बसलेला असल्यामुळे मी स्वतःही त्याच्यातला एक भाग आहे। माझाही कारखाना प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उसगाळप करत असताना शेतीवर आधारित उद्योगांना वेगळी वागणूक न देता उसाचे भाव जसे आपण वाढवतो तसं साखरेच्याही भावांविषयी निर्णय घेणं, इथेनॉलच्या भावाविषयी निर्णय घेणं, कारण शेवटी तुम्ही जेव्हा ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री चालवता तेव्हा आपण शेतकऱ्यांना समोर ठेवून निर्णय घेतो, पण त्याचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये जर आपण नफा नाही मिळू शकला तर ते इंडस्ट्री पूर्णपणे नुकसानात जाते आणि पर्यायाने शेतकरी पण सफर करतो। आज परिस्थिती साखर कारखानदारीची थोडीशी अशीच आहे। वेळोवेळी आम्ही तेव्हा निर्णय घेतले, नितीन गडकरी साहेबांनी खूप मदत केली त्यावेळी, त्यांनी आम्हाला साखरेचे भाव स्थिर ठेवण्यामध्ये, इथेनॉलमध्ये भाव वाढवण्यामध्ये, इथेनॉलवरचे टॅक्सेशन कमी करण्यामध्ये खूप चांगले निर्णय घेतले। ते सुद्धा सहकारामध्ये त्यांना खूप अभ्यास आहे आणि त्यांचा सुद्धा योगदान बऱ्याच वेळा खूप चांगलं मिळतं। गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी आज ही बैठक होती, काय अपेक्षा पूर्ण होती अमित शहा यांच्याकडे? ॲक्च्युली अमित भाई शहा हे सहकार खात्याचा कार्यभार सांभाळल्यापासून माझा त्यांचं काही भेट झालेली नाही किंवा मी म्हणजे सहकाराचा सर्व अभ्यास आहे असंही नाही। देवेंद्रजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच काही प्रपोजल आणलं असेल। मला जर वैयक्तिक विचारलं तर जे नुकसानीत कारखाने आहेत त्यांच्या बाबतीत भूमिका घेऊन कारखाना चालू राहिला पाहिजे। नुसता निवडणुकांसाठी कारखाना नसून तो शेतकऱ्यांसाठी आहे। कॉपरेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काही बदल आणले तर कारखाने चालू राहतील, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि राजकीय हस्तक्षेप कमी होतील। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील नेत्यांसह केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करणार आहेत। सहकाराच्या मुद्द्यावर ती बैठक होणार आहे आणि त्याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय। मला मीटिंगबद्दल काहीही माहिती नाही आहे, मी त्याच्यात नाही आहे, पण हरकत नाही, सहकारच्या मुद्द्यावर सहकार्य करायला कोणीतरी तयार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे असंही पंकजादेव मुंडे यांनी स्पष्ट केलं। नाही मला सॉरी मला त्याची कल्पना नाही, मी त्याच्यात नाही, पण हरकत नाही, कोणी ना कोणी सहकाराच्या मुद्द्यावर सहकार्य करायला असेल तर त्याची चांगलीच गोष्ट, स्वागतच आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करा, युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।